धान्य देई ही काली आई धन धान्य देई जोड़ते मनाची नाते हमची माते हमची मानस कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्य तिथली हिरवाई आणि निळाई मनाला भुरळ घालणारी कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतात ती तिथल्या जांभा दगडांची घरं लाल माती आंबा फणसांच्या बागा तिथलं सामाजिक सांस्कृतिक जीवन आणि सण उत्सव यामुळे आज कोकणाला पर्यटन दृष्ट्या महत्व येत आहे आंबा फणस काजू नारळ ही इथली महत्वाची फळपिकं आंबा आणि काजू तर परकीय चलन मिळवून देणारी फळं इथल्या जांभा दगडापासून तयार झालेल्या वर्कस जमिनीत काजूचं झाड चांगलं पोसतं कोकणचं उष्ण आणि दमट हवामान या पिकास अनुकूल आहे पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनी या पिकाला उत्तम आहेत व्यापारी दृष्ट्या काजू बीला फार महत्व आहे पण काजू बोंड मात्र मोठ्या प्रमाणात वाया जातात या बोंडापासून प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले तर मूल्यवर्धनाद्वारे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने काजू बोंडापासून प्रक्रियायुक्त पदार्थ बनवण्याच्या पद्धती प्रमाणित केल्या आहेत असं इथल्या उद्यान विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर सी डी पवार सांगतात कोकणामध्ये फळझाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आज जवळजवळ 3,75,000 हेक्टर क्षेत्रावर फळझाडांची लागवड झालेली आहे आणि त्यापासून जवळजवळ 4,00,000 टन फळांचं उत्पादन आपल्याला मिळत आहे काजूच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आज काजूची मुख्यतः लागवड महाराष्ट्रातली जी आहे ही कोकणामध्येच आहे आणि कोकणामध्ये आज जवळजवळ 1,83,000 हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड झालेली असून त्यापासून 2,37,000 मेट्रिक टन एवढं आपल्याला काजू बियांचं उत्पादन मिळतं आता बियांच्या साधारणतः 4 ते 5 पट काजू बोंडांचं उत्पादन जर आपण पकडलं तरी अंदाजे 9 ते 11,00,000 टन काजू बोंडांचं उत्पादन एकट्या कोकणामध्ये होत आहे व्यापारी दृष्ट्या काजू बीला फार महत्व आहे आपल्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर काजूची लागवड झालेली आहे अजूनपर्यंत आपण काजू बीचाच फक्त विचार करत आलेलो आहोत काजू बोंडापासून काजू बी वेगळी करणे आणि त्याची विक्री करणे किंवा काही जण ह्या काजू बीपासून प्रक्रिया करून ते काजूगर करण्याचा व्यवसायही स्वतःहून करतात परंतु काजू बोंडाचाही विचार आपण करायला पाहिजे जे काही काजू बोंडाचं उत्पादन आपल्याकडे होतं त्यातील त्यापैकी 95% जास्त काजू बोंड त्याचा वापर न केल्यामुळे फुकट जात आहेत सध्या वाया जाणाऱ्या काजू बोंडापासून प्रक्रियायुक्त पदार्थ बनवायचे ठरवले तर त्यापासून उत्तम प्रतीचं सिरप स्क्वॅश जॅम आणि कॅन्डी बनू शकते म्हणजे 90 ते 95% काजू बोंडाचं नुकसान टाळता येतं आता ही जी काजू बोंड जी फुकट जात आहेत तर त्याचा आपल्याला वापर कसा करता येईल तर ह्या काजू बोंडापासून आपण विविध प्रकारचे टिकाऊ पदार्थ करू शकतो त्याच्यामध्ये सरबत आहे काजू बोंडाचा स्क्वॅश आहे सिरप आहे जॅम आहे कॅन्डी आहे त्यानंतर काजू बोंडाची वाईन असे विविध टिकाऊ पदार्थ आपण ह्या काजू बोंडापासून करू शकतो या व्यतिरिक्त गोवा राज्यामध्ये काजू बोंडापासून फेणी नावाचं एक मादक पेय मोठ्या प्रमाणावर व्यापारदृष्ट्या तयार केलं जातं असे विविध उपयोग आपण ह्या काजू बोंडाचे आपण करू शकतो या बोंडात अनेक पौष्टिक घटक आहेत त्यामुळे आरोग्यदृष्ट्याही ते उत्तम आहे काजू बोंड तशी पौष्टिक आहेत
आता काजू बनवण्याची पौष्टिकता जर बघायचं झाली तर त्याचे विविध जे घटक द्रव्य आहेत त्याचा थोडा आपण आढावा घेऊया. काजू बोंडामध्ये पाण्याचं प्रमाण आहे 87.9%, तर प्रथिने त्याच्यामध्ये 0.2%, स्निग्ध पदार्थ जे आहेत हे 0.1% त्याच्यामध्ये आहे, आणि कर्बोदकेचं प्रमाण आहे 11.6%. आम्लता जी आहे, म्हणजे आंबटपणा जो ज्याला आपण आम्लता म्हणतो, ही काजू बोंडामध्ये कमी आहे, ती 0.2 ते 0.3% एवढी आहे. परंतु जीवनसत्व कचं प्रमाण काजू बोंडामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि ते आहे 261 mg/100 g. आणि या व्यतिरिक्त क्रूड फायबर, म्हणजे ज्याला आपण तंतुमय पदार्थ जे म्हणतो, हे काजू बोंडामध्ये बऱ्यापैकी आहेत, म्हणजे 0.9% आहेत. यावरून आपल्या लक्षात येईल की काजू बोंड ही पौष्टिक आहेत, त्यामुळे ह्या जी काजू बोंड फुकट जात आहेत त्याचा आपण वापर करून त्यापासून विविध टिकाऊ पदार्थ आपण तयार करायला पाहिजेत. अलीकडच्या काळात हवामानात होणाऱ्या बदलाची समस्या इथल्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यातच बहुतांशी फळं आणि भाजीपाला अल्पायुषी असतात. त्यांची बाजारात आवक जास्त झाली तर फार कमी दर मिळतो किंवा विकलं न गेल्याने शेतमाल खराब होतो. म्हणून या हंगामी फळांपासून प्रक्रियायुक्त पदार्थ बनवणं हाच एक उत्तम पर्याय आहे. शिवाय वर्षभर त्याचा स्वाद ग्राहकही घेऊ शकतात. आता उत्पादकता जर बघितली आपण काजूची, तर ही 1295 kg काजू बी प्रति हेक्टर एवढी आपली उत्पादकता आहे. काजू बोंडाच्या साधारणतः 4 ते 5 पट काजू बोंडाचं उत्पादन आहे, आणि ही काजू बोंड आपण फेकून देत आहे. ही पौष्टिक असतानासुद्धा, त्याच्यामध्ये जीवनसत्व क मोठ्या प्रमाणात असतानासुद्धा आपण ती फेकून देत आहे. तर ही काजू बोंड फेकून न देता त्यापासून जर प्रक्रियायुक्त पदार्थ जर तयार केले गेले आणि तसे जर कारखाने जर कोकणामध्ये उभे राहिले तर शेतकऱ्याला जास्ती आर्थिक फायदा त्यातून होऊ शकतो. काजू बोंडापासून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांच्या प्रक्रिया थोड्याफार सारख्याच असल्या तरी तंत्र मात्र वेगळं आहे. सिरप जरी तयार करायचा असेल तर रस काढायचा कसा, साखरेचं आणि पाण्याचं प्रमाण यात किती असायला हवं हे ठरवून दिल्याप्रमाणेच असायला हवं, तरच ते स्वादिष्ट होणार. तर यासाठी प्रत्यक्ष कृती आपण पाहूया. आपण पहिलं पदार्थ बघूया, काजू बोंडाचा सिरप. तर हा सिरप कसा तयार करावा? तर सिरप तयार करण्यासाठी प्रथम ताजी पक्व काजू बोंडांची निवड करावी. आता काजू बोंडात आपल्याला कल्पना आहे की बोंडाच्या खाली बी असते, तर ही बी पहिले आपण काढून वेगळी करावी, बोंड वेगळी घ्यावीत, आणि ही बोंड नंतर स्वच्छ धुवून घ्यावी. धुवून घेतल्यानंतर ही बोंड जी आहेत ही 2% मिठाच्या द्रावणामध्ये साधारण उकळून घ्यावीत. ही धुवून घेतल्यामुळे बोंडावर जी धूळ जी असते त्या धुळीमध्ये रोगजंतू असण्याची शक्यता असते, आणि त्यामुळे ही धूळ सुद्धा निघून जाते धुतल्यामुळे, आणि रोगजंतूचं प्रमाण आपल्याला कमी करता येतं. त्यामुळे काजू बोंड धुवून घेतल्यानंतर ती 2% मिठाचं द्रावण तयार करावं. म्हणजे साधारणतः 1 लिटर जर पाणी असेल तर त्याच्यामध्ये 20 g मीठ टाकावं, आणि बोंडाच्या प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण आपण घेऊन ही बोंड त्या 2% मिठाच्या द्रावणामध्ये नरम पडेपर्यंत आपल्याला ती उकळवून घ्यायची आहे. ही उकळत असताना काळजी घ्यायची आहे की आपलं ते सतत ते ढवळत राहायला पाहिजे, आणि ही बोंड जास्ती उकळवू नयेत, जेणेकरून ती फुटतील. फुटली तर मग त्यातला रस निघून जातो, आणि त्याच्यामुळे नरम पडेपर्यंतच ती उकळून घ्यायची आहे. तर ही आपण जी मात्रा देतो ही कशासाठी देतो आहे, तर आपल्याला कल्पना आहे की काजू बोंड खाल्ल्यानंतर घशाला खवखवतं, तर हा खवखवीत पदार्थ खवखवीतपणा जो आहे ह्या काजू बोंडामध्ये असणाऱ्या टॅनिन नावाच्या रासायनिक घटकामुळे हा खवखवीतपणा येत असतो. तर हे टॅनिन कमी करण्यासाठी मिठाच्या द्रावणामध्ये जर आपण बोंड उकळून जर घेतली तर ते टॅनिन कमी होतं, आणि त्यापासून पदार्थ तयार केल्यानंतर हा खवखवीतपणा त्यातला कमी झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून ह्या मिठाच्या द्रावणामध्ये ही बोंड साधारण नरम पडेपर्यंतच ती आपल्याला उकळवायची आहेत, ती फुटू द्यायची नाही. आणि त्यानंतर ही बोंड बाहेर काढून पाण्याने पुन्हा स्वच्छ धुवून घ्यावी.
अशा प्रकारे आपण उकळवलेली जी बोंड आहे ती बाहेर काढून घेतलेली आहे. त्याचा रंगही आपण तो बघितला असेल, लाल सुरुवातीला लाल बोंड जरी असेल तरी तो रंग बदलतो. तर ही बोंड जी आहेत ही पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे रस काढण्यापूर्वी. ही धुवून घेतल्यानंतर मग आपल्याला त्याचा रस काढायला पाहिजे, कारण सिरप काढण्यासाठी आपल्याला त्या बोंडाचा रस लागतो. हा रस व्यापारी दृष्ट्या काढण्यासाठी आपण बास्केट प्रेस नावाचं मशीन आहे त्या मशीनच्या सहाय्याने हा आपण जी बोंड आहेत ही त्याचा दाबून त्याचा रस काढून घ्यावा. बोंड टाकल्यानंतर ह्या बोंडाला नंतर बास्केट प्रेसने दाब देऊन त्याचा आपल्याला रस काढायचा आहे. हा जो स्क्रू आहे ह्या स्क्रूच्या सहाय्याने रसामध्ये गाराचं प्रमाण सुद्धा त्यामध्ये येतं, त्यामुळे गाळ आपल्याला खाली बसलेला आलेला त्यामध्ये दिसतो. तर हा गाळ खाली बसण्यासाठी ह्या रसामध्ये प्रति किलो रस 1 ग्रॅम KMS म्हणजे पोटॅशियम मेटाबाय सल्फाईड त्या रसामध्ये टाकून चांगलं ढवळून घ्यायचं आणि हा रस फ्रीजमध्ये साधारण कमीत कमी 2 दिवस तरी त्यामध्ये ठेवावा. हे टाकण्यापूर्वी चांगलं विरघळून घ्यावं आधी त्या थोड्याशा रसामध्ये आणि नंतर मग हे जे KMS जे आहे पोटॅशियम मेटाबाय सल्फाईड हे त्या रसामध्ये आत टाकून नंतर ते ढवळून घ्यायचं. हे एकजीव केल्यानंतर मग हा रस जो आहे ड्रममध्ये भरून तिथं कोठारामध्ये मोठ्या किंवा आपल्या फ्रीजमध्ये कमीत कमी 2 दिवस तरी ठेवायला पाहिजे. आणि ह्या 2 दिवसाच्या काळामध्ये हा जो गाळ जो आहे तो खाली बसतो आणि त्यानंतर 2 दिवसानंतर हे जो रस आहे हा बाहेर काढून वरचा निव्वळ रस जो आहे हा अलग करून घ्यावा. आपण ह्याच्यामध्ये KMS जे टाकलेलं आहे 1 ग्रॅम प्रति लिटर किंवा प्रति किलो रस जे KMS टाकलेलं आहे हा रस खराब होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये परिरक्षक म्हणून त्याचा वापर आपण करतो. हे करत असताना काळजी घ्यायला पाहिजे की ही जी तोटी जी आहे ही एकदम खाली टाकायची नाही. गाळाजवळ जर टाकली गेली तर तो गाळ बाहेर येऊ शकतो, त्यामुळे साधारणतः वरती जिथे निव्वळ रस आहे तिथे ती तोटी टाकून हा निव्वळ रस आपल्याला वेगळा करायचा आहे. ह्या रसामध्ये निव्वळ रस जर साधारणतः 1 किलो असेल तर त्याच्यामध्ये दुप्पट साखर म्हणजे 1 किलो रसाला 2 किलो साखर त्याच्यामध्ये मिसळावी आणि आंबटपणासाठी सायट्रिक आम्ल 35 ग्रॅम सायट्रिक आम्ल त्याच्यामध्ये आपण टाकावं. हे तिन्ही घटक एकत्र करून गरम करावेत की जेणेकरून साखर ती विरघळेल. साखर विरघळण्यापुरतंच ते गरम करायचं, उकळावायचं नाही. हे सगळं एकजीव झालं की हा तुमचा सिरप तयार झाला. हा सिरप टिकण्यासाठी पुन्हा त्याच्यामध्ये 0.8 ग्रॅम पोटॅशियम मेटाबाय सल्फाईड प्रति 3 किलो सिरप ह्या प्रमाणामध्ये त्यामध्ये मिसळायचं आहे. ते व्यवस्थित मिसळून झाल्यानंतर हा तयार झालेला सिरप जो आहे हा पुन्हा आपण गाळून घ्यावा आणि गाळून घेतल्यानंतर बाटलीमध्ये हवाबंद करावा. आता हा जो सिरप तयार केलेला आहे त्याचा ज्यावेळी आपल्याला आस्वाद घ्यायचा असेल तर त्यावेळी त्यामध्ये 1.5 ह्या प्रमाणामध्ये पाणी टाकावं लागतं. म्हणजे तुमचा 1 कप जर सिरप असेल तर 4.5 कप त्यामध्ये थंड पाणी टाकावं आणि चवीसाठी त्याच्यामध्ये मीठ आणि वेलची टाकावी आणि त्यापासून सुंदर असं आपण पेय तयार करू शकता. कृषी क्षेत्र असं आहे की पिकांचा कुठलाही भाग किंवा अवशेष वाया जाणार नसतो. साधा पालापाचोळा घेतला तरी त्यापासून उत्तम प्रकारचं खत तयार होतो. आता हेच पहा की सिरप काढून झाल्यावर काजू बोंडाच्या राहिलेल्या चोथ्यापासून उत्तम प्रकारची कँडी कशी तयार होते. हा चोथा फेकून न देता ह्या चोथ्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो आणि ह्या चोथ्यापासून आपण कँडी नावाचा पदार्थ आपण तयार करू शकतो, म्हणजे काजू बोंड्याच्या चोथ्याची कँडी. आपण आता पाहिलं की सिरप करताना आपण काजू बोंड बास्केट प्रेस मशीनच्या सहाय्याने दाबून प्रेस करून त्यातून आपण रस काढलेला आहे.
उरला तो चोथा, साधारणतः 30% चोथा शिल्लक राहतो, तर हा चोथा फेकून न देता ह्या चोथ्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो आणि ह्या चोथ्यापासून आपण कँडी नावाचा पदार्थ आपण तयार करू शकतो, म्हणजे काजू बोंड्याच्या चोथ्याची कँडी। तर प्रथम हा जो चोथा आहे ह्या चोथ्याचे छोटे तुकडे करून घ्यावेत, म्हणजे साधारणतः 1.5 बाय 1.5 सेंटीमीटर लांबी रुंदीचे चौकोनी तुकडे तयार करून घ्यावेत आणि मग ह्या तुकड्याचं वजन करावं। ह्या फोडी तयार करून झाल्यानंतर मग फोडीचं आपण वजन करून घ्यायचं आहे। साधारणतः समजा 1 किलो जर तुकडे असतील तर त्याच्या 2.5 पट म्हणजे 2.5 किलो साखरेचा 40% तीव्रतेचा पाक तयार करावा। ह्या पाक करण्यासाठी आपण 1.5 लिटर पाणी घ्यावं आणि 1 किलो साखर, 1 किलो साखर 1 लिटर पाण्यामध्ये टाकून व्यवस्थित ढवळून घ्यावी आणि ढवळून घेतल्यानंतर मग ही साखर विरघळण्यासाठी साधारण हे मिश्रण जे गरम करावं आणि साखर सगळी विरघळून घ्यावी। म्हणजे 2.5 किलो पाक जर 40% तीव्रतेचा करायचं असेल तर आपल्याला 1 किलो साखर लागेल आणि 1.5 लिटर पाणी लागेल। तर 1 किलो साखर 1 लिटर पाणी हे एकत्र मिसळून गरम करून त्याचा पाक तयार करून घ्यावा। आता हा जो पाक तयार झाला ह्याच्या साखरेचं प्रमाण कमी आहे त्यामुळे तो खराब होऊ शकतो, म्हणून त्याच्यामध्ये ह्या पाकामध्ये 1/2 ग्रॅम KMS म्हणजे पोटॅशियम मेटाबाय सल्फाईड अधिक आंबटपणासाठी 2 ग्रॅम सायट्रिक आम्ल त्याच्यामध्ये मिसळावं आणि ह्या पाकामध्ये हे सगळं एकत्र एकजीव करून नंतर हा पाक गरम करावा। गरम करून झाल्यानंतर हा पाक खाली उतरावा आणि खाली उतरल्यानंतर आपण ज्या ह्या फोडी काजू बोंडाच्या चोथ्याच्या ज्या फोडी केलेल्या आहेत ह्या फोडी त्या पाकामध्ये मिसळाव्यात। मिसळून झाल्यानंतर त्या फोडी मोळण्यासाठी 24 तास तशाच ठेवायच्या आहेत। आता आपण दुसऱ्या दिवशी नंतर झाकण बाजूला करून ह्या फोडी ह्या आपल्याला वेगळ्या करायच्या आहेत आणि हा जो पाक आहे हा पाक पुन्हा त्या टोपामध्ये घेऊन हा जो पाक आहे हा पुन्हा आपण गरम करतोय। गरम किती करायचा तर ह्या पाकाची तीव्रता जी आहे ही पहिली 40% होती, ती दुसऱ्या दिवशी आपल्याला ती 50% न्यायची। हँड रिफ्रॅक्टोमीटर हे मशीन असं तर ह्या मशीनच्या सहाय्याने ह्या पाकाची तीव्रता किती आली मोजू शकतो। पाकातला थोडासा पाक त्याचे 1 ते 2 थेंब हे हँड रिफ्रॅक्टोमीटरवर टाकायचे आहेत आणि आपण जर उजेडामध्ये बघितलं तर आपल्याला त्या पाकाची तीव्रता किती आहे ह्याचा आकडा तिथे कळतो। हे झाल्यानंतर रसाचं भांडं जे आहे गॅसवर ते पुन्हा खाली उतरवायचं आहे आणि जे आपण फोडी बाजूला काढून ठेवलेल्या आहेत त्या फोडी त्याच्यामध्ये पुन्हा मिसळायच्या आहेत आणि फोडी मिसळून झाल्यानंतर पुन्हा 24 तास ह्या फोडी त्या पाकामध्ये तशाच ठेवायच्या आहेत। तिसऱ्या दिवशी पाकाची आता सांगितल्याप्रमाणेच पाकाची तीव्रता फोडी काढून घ्यावी आणि पाकाची तीव्रता 60% करायची आहे। 60% करून झाल्यानंतर पुन्हा त्या फोडी त्याच्यामध्ये टाकायचं, पुन्हा 24 तास तशाच ठेवा आणि मग पुन्हा 24 तासाने म्हणजे चौथ्या दिवशी ह्या पाकाची तीव्रता आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला 75% न्यायची आहे। 75% पाकाची तीव्रता झाली की ह्या फोडी पुन्हा त्या पाकामध्ये टाकायच्या आहेत आणि नंतर हा जो टोप आहे हा 7 दिवस फोडी मुळण्यासाठी तसाच ठेवायचा आहे। सात दिवसानंतर या ज्या मुरलेल्या फोडी आहेत तर त्या फोडी पाकातून बाहेर काढायच्या आहेत आणि फोडी जर आपण बघितलं पाक हा घट्ट झालेला असतो त्याच्यामुळे हा पाक जो आहे हा कारण 3 तारीख पाक 75% म्हटलं तीव्रता म्हणजे 3 तारीख पाक आपण म्हणू त्याला तर तो जरा घट्ट असतो त्यामुळे तो फोडीला चिकटलेला असतो आणि त्यामुळे ह्या फोडी खाताना हाताला आपल्याला तो चिकटपणा लागतो तर तो लागू नये म्हणून ह्या फोडी साधारण पाण्यामध्ये धुवून घ्यावेत की जेणेकरून वरचा चिकट द्राव जो आहे म्हणजे साखरेचा पाक जो आहे हा निघून जाईल आणि नंतर ह्या धुतलेल्या फोडी ज्या आहेत ह्या आपण उन्हामध्ये किंवा वाळवणी यंत्रामध्ये 55 ते 60 डिग्री सेल्सिअस तापमानाला ह्या सुकवून घ्याव्यात। सुकवलेल्या फोडी म्हणजेच आपली कँडी, ही कँडी नंतर पॉलिथिन बॅगमध्ये हवाबंद करून त्याची साठवणूक करावी आणि विक्रीसाठी आपण काढू शकता। अशा प्रकारे आपण काजू बोंडापासून सिरप आणि उरलेल्या चोथ्यापासून काजू बोंडाची कँडी हे आपण पदार्थ तयार करू शकतो। कोकणासारख्या भागात फळ पिकांच्या प्रक्रिया उद्योगास भरपूर वाव आहे, इथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे। काजू बोंडापासून तयार होणारे हे विविध पदार्थ जत्रा, मेळावे, प्रदर्शन
यासारख्या ठिकाणी शेतकरी या पर्यटकांना विकू शकतो. गटाच्या स्वरूपातही हा व्यवसाय करता येऊ शकतो. यासाठी शासनाच्या योजना आहेत. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने काजूच्या एकूण 9 जाती प्रसारित केलेल्या आहेत. म्हणजे वेंगुर्ला 1 ते वेंगुर्ला 9 पर्यंत ह्या 9 जाती आपण प्रसारित केलेल्या आहेत. आणि या जातींची लागवड कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे ही उत्पादकता काजूच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महाराष्ट्र राज्याचं जे क्षेत्र आहे काजूखालील क्षेत्र, त्यानंतर उत्पादकता आणि एकूण उत्पादन, काजूचं उत्पादन ह्या बाबतीमध्ये आपलं राज्य हे देशामध्ये एक क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे. आणि हे विद्यापीठांच्या जाती प्रसारित केल्या, त्याची लागवड जी झाली आहे त्याचाच हा परिपाक आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. आमची माती आमची माणसं, प्रसारण सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 6:30 वाजता, पुनःप्रसारण सोमवार ते गुरुवार सकाळी 6:30 वाजता. काजू बोंडापासून वेगवेगळे प्रक्रियायुक्त पदार्थ बनवण्याचा स्वतंत्र व्यवसायही होऊ शकतो आणि कृषी व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून घरगुती स्वरूपही करता येतं. मात्र याचं उत्पादन करताना ग्राहकाची मागणी कायम राहावी म्हणून चव, दर्जा आणि गुणवत्ता राखायला हवी. म्हणून फळांच्या काढणीपासून ते त्याच्यावरच्या प्रक्रियेपर्यंत स्वच्छता आणि तंत्रशुद्ध माहिती असायला हवी, यासाठी प्रशिक्षण महत्वाचं आहे असं ते सांगतात. कोकणातील जे विविध फळं जी होतात कोकणामध्ये, तर ह्या फळापासून विविध प्रकारचे टिकाऊ पदार्थ कसे तयार करायचे याचं प्रशिक्षण या आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये आम्ही देतो. साधारणतः फळाच्या हंगामामध्ये, साधारणतः एप्रिल मे महिन्यामध्ये हा हंगाम कोकणातला असतो, त्या हंगामामध्ये साधारणतः 2 दिवसाचे किंवा 3 दिवसाचे आम्ही ट्रेनिंग क्लास घेतो. तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की त्यांनी हे प्रशिक्षण घ्यावं आणि असं प्रशिक्षण घेऊन त्यांनी स्वतःचे उद्योग सुरू करावेत. अजूनपर्यंत विद्यापीठाने जवळ 2500 जास्त लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्यातून ट्रेनिंग घेतलेल्या काही लोकांनी स्वतःचे उद्योगसुद्धा कोकणामध्ये सुरू केलेले आहेत. तर ह्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे मी त्यांना विनंती करतो. Thank you.